ओके जय शिवराय। आपण सगळी मंडळी जाणतात की 2023 नारायणगाव ग्रामपंचायतीचे इलेक्शन रणधुमाळी चालू झालेली, आता अवघ्या 5 दिवसावर मतदान आलेलं आहे। आणि मतदान आल्यानंतर आपापले मुद्दे मांडत असताना प्रत्येक पॅनल आघाडीवरती आहे, त्याच्यामध्ये सुजित भाऊ खैरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परिवर्तन पॅनल लावलेलं आहे, त्याला साथ द्यायला आमच्या बरोबर एकनाथ मामा आहेत, डी के आहेत, मकरंद भाऊ पाटील आहेत, रायशंताई बोरकर आमचे गावचे माजी सरपंच, रामदास जी बाळ सराफ त्याचबरोबर अण्णा आणि खुद्द अशोक देवराम पाटे हे स्वतः आहेत, स्वपन मामा खैरे आहेत। ही सगळी मंडळी एकत्रित येऊन एकत्रित हे परिवर्तन घडवायचं पॅनल करायचं असं सगळ्यांनी मनामध्ये घेतलं आणि चांगली मूठ बांधली गेलेली आहे। कारण की गेल्या 5 वर्षात जो अडचणीचे लोकांना भासल्या त्या अडचणी ह्या लोकांपर्यंत सगळ्यांनी बोलून दाखवल्या आणि त्यामुळे ही सगळी मित्रमंडळी त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे नेते आहेत, त्याच्यात सेना आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपीचे आहे, ही सगळी मंडळी एकत्रित झाली आणि आपण सगळे एकत्रित पॅनल लावून पुढे चाललेलो आहोत। प्रचार एकदम सुंदर चालू आहे आणि उमेदवारांना प्रतिसाद एकदम चांगला मिळत आहे। या प्रतिसादामुळे आमच्या परिवर्तन पॅनलची आघाडी सगळ्या गावामध्ये दिसू लागलेली आहे। फक्त काहीतरी मुद्दा शोधायचा आणि त्याच्या विरोधात घोषणा द्यायच्या वगैरे अशी घटना काल घडली आणि त्यालाच उत्तर द्यायचं म्हणून आमचे पॅनल प्रमुख सुजित भाऊ खैरे आज त्यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद आपण सगळ्यांनी इथं लावलेली आहे। त्याच्यामध्ये काही मुद्दे क्लिअर करायचे म्हणून सुजित भाऊ मागच्या इलेक्शनला त्या पॅनल बरोबर होता आणि त्या पॅनलचं नेतृत्व करत असताना काही गोष्टी त्यांना आढळल्या, काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या झाल्या नाही किंवा लोकांना अडथळे निर्माण होऊ लागल्यामुळे त्यांनी हे पॅनल लावलं आणि मागच्या पॅनलमध्ये काही लोक लांब गेलेले आहेत। तर सुजित भाऊ, आता तुम्हाला सगळी सविस्तर माहिती कालच्या घटनेची असेल किंवा आपल्या पॅनलचं आतापर्यंत काय झालेलं आहे आणि काय पुढे होणार आहे याच्या बाबतीतली माहिती तुम्हाला सगळ्यांना देते। सर्वांना जय शिवराय। आताच आम्ही सगळी सांगितल्याप्रमाणे नारायणगावची ग्रामपंचायतची निवडणूक 2023 चालू झालेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। खरं तर समोर जे पॅनल आहे ते गावचे जास्त त्यांच्याबरोबर नसल्या कारणानं काहीतरी दिशाभूल करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। काल अशी एक घटना घडली, त्या वेशीवरनं एखादी काहीतरी कमेंट केली आणि त्या कमेंटवरनं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये शंका नसताना काही नसताना शंका उत्पन्न करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। खरं तर हे जे वेशीचं जे प्रकरण आहे, वेशीच्या बाबतीमध्ये सांगायचं तर सुरुवातीच्या ज्या सुरुवातीला मिटिंग भरले मुक्ताबाई देवस्थानमध्ये त्याच्यामध्ये मी व माझे इतर सहकारी सुद्धा त्याच्यामध्ये सामील होतो। एक नारायणगावच्या दृष्टीने एक चांगली अशी वेश त्या ठिकाणी व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती। खरं तर मला वाटतं 82-83 सालामध्ये वेशीचा जीर्णोद्धार झाला होता, त्याच्यामध्ये मग आपले वेदासना शिंदे असतील, त्याच्यामध्ये अरुण मोरे असतील, बाळासाहेब पाटे असतील, रवींद्र सावंतजी असतील, माझे चुलते अरुणसाहेब फेरे असतील, विलास जळवे असतील, या लोकांनी त्यावेळी गाव छोटं होतं वर्गाने गोळा करून ती 20 जीर्णोद्धार केला होता आणि त्याच्यानंतर कालांतराने गाव वाढल्यानंतर ही नवीन वेश घडवायची असं चांगलं करू अशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलं। पण ते करत असताना सुरुवातीच्या पहिल्याच मिटिंगमध्ये मी त्या ठिकाणी सांगितलं होतं, हे जे आपण काम करतोय ते करत असताना जुन्या लोकांनी जी जीर्णोद्धार केले आहेत त्या नावाला कुठे आपल्या धक्का लावायचा नाही, त्यांचं नाव तसंच राहून द्यायचं। त्याच्यानंतर आपण जी वर्गणी गोळा करणार हे गावचं काम आहे, ते वर्गणी गोळा करत असताना आपल्याला त्याचा हिशोब द्यावा लागेल असं मी सुरुवातीला सांगितलं। गावात किती वर्गणी गोळा झाली हे काही सांगता येणार नाहीये। वेशीचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने वेशीचं काम झालेलं आहे। बाहेरगावचे लोक येतात, एक चांगला देखावा त्या ठिकाणी येतात, लोक त्या ठिकाणी दर्शन घेतात, त्याबद्दल काही मत नाही आमचं। परंतु विनाकारण इलेक्शनच्या निमित्तानं कुठेतरी महाराजांचा अवमान झालाय अशी दिशाभूल करून कालचा जो प्रकार झाला ती काही गोष्ट मला पटलेली नाही आहे। अशा पद्धतीने करत असताना त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता आपले देवस्थानचे जे मंगल कार्यालय आहे त्या कार्यालयासाठी सुद्धा मला वाटतं आशाताईंनी ZP सदस्य म्हणून काही फंड दिले आहेत।
आपले आमदार अतुलजी बेनके यांनी सुद्धा 1.5 कोटीचा फंड दिला आहे आणि त्यासाठी त्यांचा देवस्थानी त्या ठिकाणी सत्कार पण केलेला आहे. म्हणजे डीके एकनाथ मामा त्या ठिकाणी आमदारांना पण आपण सत्कार पण केलेला आहे. हे काम करत असताना खरं तर आमदार खासदार असतील यांच्या माध्यमातून हे काम होत असतं. हे कुणी स्वतःच्या याच्यावर मी केलं किंवा असं काही कुठल्या पद्धतीने त्यांनी ते बोलू नये. हे करत असताना देवस्थानला ब दर्जा देण्यासाठी वल्लभचंडी सुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीने मदत केलेली. निवडणुकीमध्ये एखादा प्रसंग आला की एखाद्याचं खरं रूप समोर येतं ते कालच्या प्रकरणात त्याची आपल्याला प्रचिती आलेली आहे. त्याच्यानंतर शिवनेरीचा जो विषय काढला नारायणगावचे इलेक्शन असताना शिवनेरीचा जो विकास भिंतीचा विषय काढला कंपाऊंडचा तो विषय असा होता उल्लेखच्या काळामध्ये शिवनेर परिसर विकासाच्या माध्यमातून 90 कोटीचा जो प्रोजेक्ट हा पक्का प्रोजेक्टचा खर्च होता आणि तो दरवर्षी टप्प्याटप्प्याने येणार होता. मग त्या काळामध्ये विलासराव देशमुख असतील म्हणजे जे मुख्यमंत्री राहिले प्रत्येक वेळी आपला तो फंड टप्प्याटप्प्याने येत गेलाय. वल्लभच्या काळामध्ये तो 52 कोटीचा फंड आलेला आहे. नंतर शरददादा सोनवण्याच्या काळामध्ये 9 कोटीचा फंड आलेला आहे आणि आता आमिरच्या काळामध्ये 23 कोटीचा फंड आलेला आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये ते जे किल्ल्याला अतिक्रमण होत चाललं होतं आपल्याला आपण जुन्नरला जातात आपण पाहता लोकांनी बरंचसं अतिक्रमण करत करत चालले होते. सुरुवातीच्या काळामध्ये पहिला फंड जो वापरला गेला तो किल्ल्याला संरक्षण भिंत मानली गेली. त्या काळामध्ये सुद्धा लोकांना ते पटलं नाही. लोकांनी थोडंसं नावं ठेवली मग किल्ला काय कोणी चोरून नेणार आहे का वगैरे. परंतु त्याची प्रचिती आज येते आपल्याला. आज जे अतिक्रमण होणार आहे ते थांबलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आतमध्ये जे झाडाची कत्तल व्हायची झाडतोड व्हायची ते आज शिवनेरी किल्ला हिरवागार दिसायला लागलेला आहे. त्यासाठी 1.40 कोटीचा फंड दिला होता त्या भिंतीसाठी आणि त्याच्यामध्ये काहीतरी उल्लेख केलेला आहे 90 कोटीचा काही परिसर विकास वगैरे काहीतरी किंवा बरेचसं बरीचशी कामं त्या माध्यमातून शिवनेरी किल्ला आणि त्याच्या परिसरामध्ये येणारा 20 किलोमीटरचा जो परिसर आहे त्याच्यामधून मग छोटे मोठे रस्ते असतील या माध्यमातून आपल्या तालुक्याला विकास झालेला आहे. महाराजांची अस्मिता सगळ्यांनाच आहे. आपण सगळे शिवजन्मभूमीचे पुत्र आहोत. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे महाराजांची अस्मिता ही आपल्याला कोणी सांगायची गरज नाही आहे आणि कालच्या ज्या वल्गना झाल्यात बघून घेऊ गाठ आमच्याशी आहे. ते तुम्ही काय आम्हाला धमकवताय का काय करताय ना कितीतरी आम्हाला एकदा सांगा. आम्ही पण ह्याच गावचे आहोत असं काही कोणी समजू नये. आणि माझी विनंती आहे 2-3 दिवस राहिलेले आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण इलेक्शन पार पाडावं. कुठल्याही पद्धतीने आपण अशी आरेरावी करून किंवा नारायणगावला वेटीस धरून आमचा अजेंडाच आहे दहशतमुक्त नारायणगाव करायचं. एक नारायणगावकरांना मोकळा श्वास घ्यायचा आहे. कुठल्या तरी पद्धतीने दडपशाही करून दमदाटी करून या गोष्टी आता खूप झाल्या. आता नारायणगावकर या पुढच्या गोष्टी सहन करणार नाही. त्याच्यानंतर जे याचं जे काम आहे आपल्या विद्युत गॅस शोधायनीचं हा प्रोजेक्ट जो होता ब्राह्मण महासंघाचा प्रोजेक्ट होता. एकनाथ मला वाटतं एकनाथ कुलकर्णी अध्यक्ष असताना 5 लाख रुपये त्यांनी जमा केले होते. 5 ते 10 लाख रुपये त्यांनी जमा केले होते. परंतु तो प्रोजेक्ट काही रखडल्यामुळे नंतर कोळ्यांच्या काळामध्ये तो काही मागे लागला नाही. नंतरच्या काळामध्ये त्याच्या DPDCच्या माध्यमातून त्याला कलेक्टरच्या माध्यमातून फंड दिला गेला. चांगला प्रोजेक्ट आलेला आहे. आम्ही त्याला नाव ठेवत नाही आहे पण हे प्रोजेक्ट करत असताना हे जे फंड येतात हे देतोय कोण हे सुद्धा महत्वाचं आहे. मग ग्रामपंचायत जर माध्यम असेल तर ते सगळं माध्यमातून मीच गेलं असं कोणी बोलू नये अशी माझी विनंती आहे. बाबू सुजित भाऊ तुम्ही असं म्हणता की मग जे नाव दिलं गेलं वेशीला ते तुम्हाला योग्य वाटते? नाही 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 हे जर गावचं काम जर आहे तर माझं त्या नावाने त्यांनी ते नाव काढून टाकावं. नाही 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 पांडू म्हणून जे बोललं गेलं होतं काल त्या याच्यामध्ये व्हायरल पोस्टमध्ये पण ते योग्य वाटतं का ते नाव? नाही खरं तर पांडू नावाचा एक मराठी चित्रपट होता त्यामध्ये एक महाराजांवरच गाणे चित्रित गाणे आणि त्या पिक्चरमध्ये हा सेटअप ह्या प्रकारचा सेटअप होता. मग तो यांनी जो केलाय तो सेटअप आणलाय किंवा त्या कलाकाराकडनं बनवून घेतलाय याचा त्यांनी खरं तर खुलासा करायला पाहिजे होता. खरं तर त्या पोस्टमध्ये विषय वेगळा होता त्या सेटअपबद्दल बोलायला पाहिजे होतं. महाराजांचा कुठला विषयच नव्हता. 3 वर्षानंतर हा प्रश्न उपस्थित करणार म्हणजे केला गेला याच्यावर काय वाटतं तुम्हाला? नाही थोडंसं लोक दबक्यावर आम्हाला विचारतात ते नाव सुद्धा लावले पण लोक बोलायला घाबरतात. त्यांना लोक आम्हाला दबक्यावर विचारतात ते नाव लावले काय हे जर गावाचं काम आहे वर्गणी जर गावाची आहे तर वैयक्तिक कुणी नाव लावायचं कारण नाही ना. मी हिशोबाला कधी गेलाच नव्हता म्हटलं ज्या ज्या वेळेला त्याची हे बसल्या अहो जेव्हा आपण एखाद्या गावाच्या गावाकडनं लोकांकडनं वर्गणी घेतो तेव्हा हिशोब देणं क्रमप्राप्त होतं आपल्याला. लोकांनी मागायची गरजच नाही आहे. आणि मी पहिल्या मिटिंगला सांगितलं वेशीच्या बाबत ज्या ज्या वेळेला मिटिंगला झाल्या सभा झाल्या त्यावेळेला तुम्ही कुठे गेला नाही असं त्यांचं. मी स्वतः पहिल्या मिटिंगला होतो पहिली वर्गणी माझी
माझी वर्गणी पहिली आणि मी त्या पहिल्या मीटिंगला सांगितलं होतं आपल्याला याचा हिशोब लोकांना द्यावा लागेल, आज नाही उद्या लोक विचारतील किती वर्गणी गोळा झाली, त्याचं काय माहित नाही, वर्गणीचं काय माहित नाही आम्हाला, जे काय असेल वर्गणी आलेली आहे, अंगावर आली असेल, खिशातनं घातली असतील, जास्त झाली असेल, ते काय असेल त्यांनी तो हिशोब द्यावा लोकांना, जेव्हा आपण लोकांकडनं वर्गणी हिशोब आपल्याला द्यायलाच पाहिजे. आत्ता फक्त वेशीवरती मोर्चा आणलाय, जर अशाच पद्धतीच्या वल्गना केल्या तर तुमच्या घरावर मोर्चा आण, अशाच प्रकारचं वक्तव्य केलं जात आहे. आता हे तुम्ही ऐकलंय काल, मोर्चे आणू म्हणजे काय, एक एक म्हणजे तेच ना, मग दहशतमुक्त गाव करायचं आपल्या कशासाठी करायचं आहे, आपण जे प्रश्न जर विचारले तर मग ते आपल्या घरावर मोर्चा आणणार, मी प्रश्न विचारले त्यांना, आणा माझ्या घरावर मोर्चा, मी हिशोब मागतोय माझ्या घरावर मोर्चा आणा, इतर हिशोब द्या तर मोर्चा आणा. त्याने पण पोस्ट टाकली आणि परत तासानंतर लगेच डिलीट करण्यात आली. बघा इलेक्शनचा काळ आहे, पोस्ट काय आता नारायणगावमध्ये तशा इकडनं पोहोच जातात तशा तिकडनं पोहोच जातात, हे पोस्ट आता नवीन पोरं आहेत, मोबाईलचा वापर करतात, याला काय पॅनल आम्ही काय स्वतः काय टाकत नाही किंवा आम्ही काय त्यांना सांगत नाही, तशा प्रकारच्या पोस्ट तिकडनं पण येतात, आमच्यावर पण येतात, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आम्ही. जे नवीन पोरं आहेत ते आता टाकतात, त्यांना त्यातलं काही गांभीर्य नसतं, त्यामुळे ते पोस्ट टाकतात. भाऊ छत्रपती हे आपली अस्मिता आहे, त्यांना राजकारणाला कितपत योग्य आहे, आता हे तर खरं त्यांना कळलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे ना, आपण सगळे भाग्यवान आहोत, जुन्नर तालुक्यामध्ये आपला जन्म झालाय, छत्रपती आपल्याला कोणी शिकवायची सांगायची गरज नाही आहे असं मला वाटतं, आणि महाराजांचा राजकारणासाठी वापर करू नये अशी माझी विनंती आहे. मग त्या पोस्टचं आपण समर्थन करता की काय, पोस्ट आपल्याकडनं केली गेली त्यानंतर त्याचा उद्रेक झाला. पोस्ट जर आपण जर पाहिली असेल तर पोस्ट मध्ये फक्त त्या सेटअपचा उल्लेख आहे, महाराजांचा कुठेही अवमान झालेला नाही. पण ज्यावेळेला हा राजकीय स्टंट त्यांनी केलेला आहे, कुठेतरी लोकांना काहीतरी भावनेला हात घालायचा त्यांनी तो केलेला प्रयत्न, केविलवाना प्रयत्न असं मला वाटतं. पण ज्यावेळेला वेश ही लोकार्पित करण्यात आली आहे त्याच्यानंतर आपण असं म्हणणं कितपत होत ना, आता वेश होऊन साधारण त्याला दोन वर्ष कालखंडामध्ये का असं म्हटलं गेलं नाही की अशी अशी दिसते वेश म्हणून, त्यावेळेला काय पोस्ट टाकण्यात आले लोक दबाव खाली होती. आता लोक घाबरतात त्यांना, आपण जेव्हा लोकांकडे वर्गणी मागायला जातो तर आपल्याला काम पडतं आपलं वर्गणी कुठेतरी बोर्डवर लावून देणं किंवा, आता एवढे फ्लेक्स लावतात ते, एक फ्लेक्स लावलं असतं स्टँडवर काय फरक पडलं असतं. तुम्ही काय म्हटलं, मी प्रक्रियेमध्ये होतो हिशोब द्यायचं ठरलं होतं, सुरुवातीला ज्या मीटिंग होत्या मी पहिल्या मीटिंगला सांगितलं होतं आपल्याला याचा हिशोब लोकांना द्यावा लागणार आहे, नंतर काय झालं त्याच्यामध्ये मी प्रक्रियेमध्ये होतो, नंतर मी वेशीचं काम चालू असताना चार वेळा मी ते चक्कर पण मारलेली, कसं काम चाललंय बघायला पण गेलो होतो, परंतु जर त्याला हिशोब द्यायचा नसेल त्यांना तर ते काय त्यांचा प्रश्न आहे, आम्ही हिशोब मागतोय त्यांनी द्यावा हिशोब, आणि माझ्यासाठी नाही मागत गावासाठी मागतोय, ज्या लोकांनी वर्गणी दिली त्यांचं समाधान तर झालं पाहिजे. ते म्हणले ग्रामसभा लावा हिशोब देतो, आपण काय ग्रामसभा लावणार का, तर ग्रामसभेसाठी लावण्याची काय कारण आहे, वेश जेव्हा वेशीचा जेव्हा विषय घेतला तेव्हा एक सगळ्यांना सांगितलं गेलं तुम्ही या तिथं मीटिंगला त्याप्रमाणे मीटिंग घ्या, तुम्ही ग्रामसभा लावायची काय, ज्यांनी ज्यांनी वर तुम्ही एक बोर्ड लावा किंवा सांगा एक रिक्षा फिरवा, ज्यांनी वर्गण दिलं ते येतील तिथं, लोक येतील, काय तुमचा हिशोब द्या लोकांना. सुजित भाऊ मंदिर तुम्ही पण काम करता, याच्याबद्दल असे बोर्ड अनेक वेळा लागले होते, अनेक वेळा हिशोब मंदिरातला हिशोब देण्यासाठी बोर्ड लागले होते, त्यावेळेला सुद्धा त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही, आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा बोर्ड लागली होती. बघा जेव्हा लोक आम्हाला विचारतात जेव्हा ते सांगतील आम्ही आज हिशोब देणार आहे किंवा मंदिरामध्ये आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी आहे, ज्याला हे हिशोब पाहिजे ते तिथे येतील, त्यांनी त्याचा हिशोब द्यावा, नाही आले लोक तर तसं समजा लोकांना नाही पाहिजे हिशोब, पण ज्यांना पाहिजे ते येतील तिथं ना. श्री बाबू मंदिराच्या वेशीवर तुम्ही म्हटले नाव लावलेलं आहे, नेमकं तुमचं रोज काय राजे शिवछत्रपती प्रतिष्ठेच्या नावाला आहे, कारण त्यांनी जनसेवा तरुण मंडळ हे त्यावेळेचं नाव जे 1982 साली विशेष काम झालं तेच नाव आता सुद्धा लावलेले आहे, तुमचं नक्की रोष कोणावर? तेव्हा असं ठरलं होतं जनसेवा मंडळ जे आहे, कारण सुरुवातीला त्यांनी जन्मदान केला होता जुन्या लोकांच्या आठवणी, त्या काळामध्ये साधन सुविधा कमी होत्या, वर्गाने एवढ्या जमत नव्हत्या, त्या काळच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने मानले, त्यांचं कामाचं कौतुक व्हावं ते नाव तसंच ठेवावं, परंतु ते नाव जे लिहिलेलं आहे ते स्टीलच्या याच्यामध्ये ते लांबून दिसत नाहीये, त्याच्यामध्ये मग राजप्रतिष्ठानचा जो बोर्ड लागलेला आहे असं मला असं वाटतं, पण त्यांनी तो वैयक्तिक लावू नये तिथं, ती गावची वेश आहे, काय नाही भविष्य काळामध्ये असं नको व्हायला ते आमच्याच मालकीचं वगैरे असं नको व्हायला ते. हा प्रश्न काल पण त्यांना विचारला होता, त्यांचं असं म्हणणं की आमच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केलं,
म्हणून तो साईडला बोर्ड लावला. कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणजे असं नाही ना, शेवटी वर्गणी लोकांनी दिलेली. तुम्ही अगोदर सांगितलं असतं आम्ही काम करतोय, लोकांनी वर्गणी द्या, आमचं नाव लावणार, तर त्या लोकांनी विचार केला असता. कुठल्या माझा राजप्रतिष्ठानला विरोध नाही, कुठल्याही संघटनेने असो, एखादं संघटना असेल किंवा एखादा पक्ष, उद्याच एखादा पक्ष नाही म्हणजे पश्चिमे आम्ही मानतो, एखादा समजा बिल्डर बोलला मी मानून देतो माझं नाव, तुम्ही देणार का त्याला? नारायणगाव आहेत बिल्डर, दे दिले एखादा बिल्डर. पण गावची जी गावची जे गाव पण जपायचं जपलंच पाहिजे. तुम्ही म्हणले दशमुक्त गाव, दशमुक्त गाव करायचं, म्हणजे दश कोणाची? आता तुम्ही सगळे पत्रकार नारायणगाव मध्ये राहता, तुम्हाला काय मला वाटतं विशेष सांगायची गरज नाहीये. आमदार साहेब विषयीच्या उद्घाटना प्रसंगी होते, आमदार साहेबांनी उद्घाटन केले होते, खूप सुंदर आणि देखणं काम वेशीचं झालेलं आहे, परंतु आज तुम्ही त्याच वेशीच्या कामाच्या दर्जाविषयी बोलताय. वेशीच्या बाबतीत आमचं दुमतच नाही, मी मगाशी पण सांगितलं, वेळ झाली आहे, चांगली झाली आहे, नारायणगावच्या वैभवामध्ये भर पडली आहे, याच्यामध्ये आमचं दुमत नाहीये. प्रश्न राहिला फक्त हिशोबाचा, आणि जे नावलं गेले त्याचा तो प्रश्न आहे, बाकी काही नाही.